मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. नुकताच जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांनी मदर्स डे निमित्त पोस्ट शेअर केल्यात. मराठी अभिनेत्री सखी गोखलेने सुद्धा तिची आई म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मराठी सोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. त्या मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सखी गोखलेने इंस्टाग्रामवर त्या दोघींचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोला तिनं लांबलचक कॅप्शन देत आईला मातृदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सखीने कॅप्शन मध्ये नेमकं काय लिहिलंय ते जाणून घेऊयात. झीच्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनवलेला हा सुंदर चित्रपट पाठवला तेव्हा लहानपणापासूनच माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन तास खुर्चीवर खिळवून ठेवू शकते. तिच्या या गोष्टी कधी संपतच नाहीत. त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागते. माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत पण या सर्वातून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिलाय आणि तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाबा मला सोडून गेले तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू मला गोंधळात टाकणारा होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी 6 वर्षाच्या एका मुलीला सांगताना अम्मा मला म्हणाली होती, आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात. त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठवलेलं असतं. पण देवाला जेव्हा एकाकी वाटतं तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलवून घेतो कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो. त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवे. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे. आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे हे तिला कसं समजलं? तिनं सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती तर ती माझ्या मनाची घडण करत होती. ही घडण कशी झाली त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादूगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल मी तुझे आभार मानते. अम्मा आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशी पोस्ट सखीने लिहिली आहे. दरम्यान सखी गोखलेने तिची आई शुभांगीकडून अनेक धडे शिकले आहेत. सखी गोखले ही तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती विविध पद्धतीने तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिचे तिच्या आईशी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखलेशी एक खूप खास नातं आहे. ती बऱ्याचदा तिच्या आईबद्दल तिला वाटणारं प्रेम हटके शब्दात व्यक्त करताना दिसून येते. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.